नमस्कार, मैं रोहिता। स्पेशल रिपोर्ट में आप सभी का स्वागत। नवी मुंबई महानगर पालिका की ओर से वारकरी भवन बेलापुर यहाँ नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्री गणेश दर्शन प्रतियोगिता 2018 पुरस्कार वितरण समारंभ 21 अगस्त 2019 को संपन्न हुआ। इस कार्यक्रम में आमदार सुमंदताई मात्रे जी उपस्थित थे। नवी मुंबई महानगर पालिका की ओर से वारकरी भवन सीबीडी बेलापुर सेक्टर 3 यहाँ 21 अगस्त शाम 6 बजे नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्री गणेश दर्शन प्रतियोगिता 2018 पुरस्कार वितरण समारंभ आयोजित किया था। इस कार्यक्रम में नवी मुंबई के सभी सार्वजनिक गणेश मंडल, आमदार सुमंदताई म्हात्रे, महापौर जयवंत सुतार, उप महापौर मंदाकिनी म्हात्रे, पालिका आयुक्त मिसाळ और नवी मुंबई महानगर पालिका के अन्य नगर सेवक उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत आमदार सुमंदताई म्हात्रे, महापौर जयवंत सुतार, उप महापौर मंदाकिनी म्हात्रे और अन्य मान्यवरों के हाथ से दीप प्रज्वलित करके की गई। इस समय सुंदर सजावट, स्वच्छता और उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडलों को गणेश दर्शन प्रतियोगिता 2018 पुरस्कार वितरित किया गया और मौजूद हुए सभी गणेश मंडलों को सम्मानित किया गया। नवी मुंबई महानगर पालिकेतर्फे सर्वप्रमाणे गणपती उत्सवाचं महापौर सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ आज इथे संपन्न होत आहे। माझे सहकारी आदरणीय जयवंतराव सुतारजी, नवी मुंबईचे महापौर, नेहमी सूत्रसंचालन करून आपल्याला प्रोत्साहन देणारे महेंद्र कोंडे आणि सर्व अधिकारी वर्ग समोर उपस्थित सर्व बंधू भगिनीनो, गणपती मंडळाचे सगळे अध्यक्ष, सेक्रेटरी, पत्रकार बंधूनो, काही महिलाही आलेल्या आहेत गणपती मंडळाचं पारितोषिक घेण्यासाठी, मी सर्वांचं स्वागत करते। या माझ्या प्रभागामध्ये पहिल्यांदा इथे कार्यक्रम होतो, म्हणजे पूर्वी मी इथे राहत होती आणि वारकरी भवनामध्ये आपण सर्वजण आज आलात। विष्णुदास नावे तरीतरी चालू असल्यामुळे चांगली वस्तू इथे महापौरांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे, त्यामुळे निश्चितच आम्ही महापौरांचं कौतुक करतो। गणपती मंडळातील लोक जे आहेत सर, इतकी शांततेमध्ये इतके चांगले सुंदर देखावे, व्यवस्थित मिरवणूक नेणं, फटाक्यांचं किंवा कसलंही प्रदर्शन असलं तर व्यवस्थितरित्या करणं, पण मला असं वाटतं महापालिकेने अजून दोन पुरस्कार अजून जाहीर केले पाहिजे, ते म्हणजे एक गणपती वेळ विसर्जन करणं, बरोबर आहे, म्हणजे विचारात घरची महिला मुली ते छोट्या छोट्या गाडीतून तुम्ही जे जाता तिथे रात्री समुद्र लाईट असते नसते, महापालिका आपलं अतिशय चांगलं नियोजन, महाराष्ट्रात असं नियोजन आपल्या नवी मुंबई पालिकेच्या तर्फे महानगरपालिकेच्या क्षेत्रात जेवढे मंडळ आहे त्यांचंही कौतुक केलं की मी अनेक ठिकाणी बंदी घेऊन गेलो पण असं गणपती दर्शनाचं विसर्जन किंवा हे गावे असं काही न होता, ही पहिली नवी मुंबई महानगरपालिकेची त्याचं नियोजन इतकं सुंदर तलावावर चांगलं केलेलं असतं आणि 1.5 दिवसाचे देव असतील, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 10 दिवसाचे, हे अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये पोलिसांना आपण सगळे सहकार्य करूनच करत असतो। ज्यांना नाही मिळालं त्यांनी अजून चांगलं काम करा, अजून चांगले देखावे करा आणि आपल्या प्रत्येक मंडळाने एक गाणं लावा की पूरग्रस्तांसाठी माननीय मुख्यमंत्र्यांचा जो निधी आहे त्याचा मोबाईल नंबर टाका, शक्य झालं तितकं 101 रुपये टाकलं तरी मला वाटतं आज ज्या लोकांना गरज आहे, ज्यांचं नाव मग अशी घेतलं कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, त्या कोणतरी लोकांना आत्ता खरी त्यांना गरज आहे, आता गरज खूप केली पण ती किती लोकांना मिळते कशी मिळते आपणही पाहतो, पण सरकारच्या माध्यमातून त्यांना चांगली घरं द्यायची असतील, त्यांना शाळा त्यांचं हॉस्पिटल तिथे करून द्यायचं असेल, आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर आपण सगळ्या गणपती मंडळाने आपल्या इथे एक चेकचा मुख्यमंत्री निधीचा नंबर टाका, जितकं शक्य असेल तितकं। मुख्यमंत्र्यांनी असं नाही सांगितलं की तुम्हाला एवढेच पैसे दिले पाहिजे, 1000 असेल, 101 असेल, सो तुम्ही गोळा करून ते निधी तुम्ही देऊ शकता। 29 गावा मिळून
निर्माण झालेले हे शहर एक झपाट्याने त्या ठिकाणी वाढत असताना लोकसंख्या वाढली गेली, सर्व जाती धर्मपंथाचे नागरिक या ठिकाणी वास्तव्य करतात आणि याच्यामध्ये या ठिकाणी या शहरामध्ये एकोपा नांदावर पाहिजे, एकात्मिका नांदायला सर्व धर्म समभाव ही भावना जागृत व्हायला पाहिजे, या शहराची संस्कृती जपली पाहिजे या भावनेतून तत्कालीन महापौर संजीवनी नाईक यांच्या नेतृत्वाखाली 1996 ही स्पर्धा त्या ठिकाणी सुरू झाली. या ठिकाणी ही स्पर्धा भरत असताना ही स्पर्धा म्हणून नाही तर एक मंडळाला प्रोत्साहनात्मक देणं आणि प्रोत्साहित करणं ही भूमिका त्या ठिकाणी या नवी मुंबई महापालिकेने जे गणेश दर्शन गणपती उत्सवाच्या निमित्ताने केलं जातं त्या ठिकाणी देखावे उभारले जातात, त्यांना पारितोषिक देण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. आगामी कालामध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन्ही उत्सव आपल्याकडे आपण साजरे करणार आहोत. गणपती उत्सव हा अतिशय उत्साहात आनंदाने त्याचबरोबर शांततामय वातावरणात पार पाडावा या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रयत्न करत असतो आणि या 10 किंवा 11 दिवसाच्या दरम्यान प्रत्येक गणपती उत्सवामध्ये वेगवेगळी मंडळ त्या ठिकाणी देखावे निर्माण करत असतात. यामधून समाजामध्ये चांगला संदेश जावा, शांततेचा संदेश जावा, त्याचबरोबर पर्यावरणाचं संतुलन कसं राखलं जाईल, प्रदूषण होणार नाही या सर्व गोष्टींची आपण काळजी घेत असतो आणि त्या माध्यमातून आपण नागरिकांना संदेश देत असतो आणि म्हणून आपण कौतुक करणं आवश्यक आहे त्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTU न्यूज. आज के स्पेशल रिपोर्ट में बस इतना ही. नमस्कार.